नमस्कार वेलकम टू सुग्राण कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड्स आज मी तुम्हाला अगदी स्ट्रीट फूड स्टाईल बर्गर दाखवणार आहे या बर्गरमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची टिक्की वापरायची नाही आहे तर हा विदाउट टिक्की बर्गर आहे अगदी चीजी यमी स्ट्रीट फूड स्टाईल बर्गर आहे हा बघा मी तुम्हाला कापून दाखवते कितपत हा टेस्टी चीजी असा झालेला आहे आणि अगदी झटपट बनणारा आहे तर चला मग बघूया ह्या चिजी यमी अशा बर्गरसाठी काय काय साहित्य आणि कृती आहे इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक टीस्पून तेल घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पूनसारखं बटर घेत आहे बटर जळू नये म्हणून थोडंसं तेल घेणं गरजेचं आहे ह्यावरती मी एक स्पूनसारखं जिरं टाकते इथे जिरं व्यवस्थित परतवलं आहे त्यानंतर ह्यामध्ये मी एक टी स्पून हिरवी मिरची टाकत आहे बारीक कापलेली साधारण दोन हिरव्या मिरच्या होत्या बारीक आणि त्याचसोबत एक टीस्पूनसारखं बारीक कापलेला लसूण आहे तोही छान परतवून घ्यायचा आहे बटर आणि लसणाचा स्वाद खूप मस्त असा लागतो ह्यात त्याचसोबत इथे मी अर्धा कप बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे हा अगदी बारीक कापून नाही घेतलेला आहे थोडेसे मोठे पीसेस ठेवलेत त्याचसोबत अर्धा कप सिमला मिरच घेतलेली आहे इथे तुम्ही हव्या त्या रंगाच्या शिमला मिरची वापरू शकता त्याचसोबत अर्धा कप इथे मक्याचे दाणे टाकलेले आहेत हे माझे फ्रोझन आहेत म्हणून मी डायरेक्टली टाकलेले आहेत उकडवून घेण्याची गरज नाही आहे आता बटरवरती साधारण एखाद दोन मिनिट ह्या भाज्या छान परतवून घ्यायच्या आहेत भाज्या हलक्या परतल्या गेल्यानंतर ह्यावरती मी काळी मिरी पूड अर्धा टीस्पून टाकलेली आहे त्याचसोबत इथे मी मिक्स हर्ब्स वापरलेले आहेत अर्धा टीस्पून तुम्ही हवं तर ऑरेगॅनोसुद्धा वापरू शकता थोडंसं मीठ चवीनुसार आणि इथे मी टॉमॅटो केचप टाकलेले आहेत साधारण तीन टेबलस्पून आहेत हे आता सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्या स्टफिंगचा सुगंध आहे आत्ताच इतका भन्नाट येत आहे मी गॅरंटी देऊन सांगते जेव्हा तुम्ही हे स्टफिंग करायला लागाल मुलं अशीच ही स्टफिंग संपवतील आता ही स्टफिंग ऑलमोस्ट झालेली आहे मी ह्यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवते म्हणजे हलका जो कच्चेपणा असेल तोही निघून जाईल तर इथे झाकण दोन मिनटासाठी मी ठेवलेले हो होते तर बघू शकता मस्त असा रंग मक्याचा पिवळा रंग सिमला मिश ग्रीन अगदी मस्त दिसत आहे आता ह्यामध्ये मी दोनशे ग्राम पनीरचे क्यूब्स टाकलेले आहेत ह्या आकाराचे बारीक कापलेले आहेत तुम्ही हव्या त्या आकाराचे ह्यात क्यूब्स टाकू शकता पनीरचे किंवा मग तुम्ही ग्रेट करूनसुद्धा वापरू शकता आता ह्यावर मी पुन्हा एकदा एखाद एक मिनटासाठी झाकण ठेवणार आहे जेणेकरून पनीरमध्ये सुद्धा सर्व फ्लेवर्स येतील तर हे बघू शकता एक मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि स्टफिंग कम्प्लिटली रेडी आहे अगदी टेम्पटिंग असं दिसत आहे ना आता इथे मी बर्गर ब्रेड घेतलेले आहे ज्याचे अशा पद्धतीने दोन पीसेस केलेले आहेत मधोमध कापून घ्यायचा आहे हा ब्रेड त्यानंतर ह्यावरती मी स्टफिंग टाकणार आहे तुम्ही हवं त्यावरती बटर पण अप्लाय करू शकता पण काहीही गरज नाही असंही खूप सुंदर लागतो तर ह्यावर व्यवस्थित असे स्टफिंग मी पूर्णपणे भरून घेतलेली आहे त्यावर थोडंसं मोजरेला चीज टाकते मी ऑप्शनल आहे तुम्हाला मोजरेला नको असेल फक्त नॉर्मल प्रोसेस चीज वापरलं तरीही चालेल त्याचसोबत थोडंसं प्रोसेस चीजही टाकते जे अमूल चीज क्यूब्स असतात ना त्याच इथे मी वापरलेल्या आहेत तर ह्या पद्धतीने चीज किसून घ्यायचं आहे त्यावर थोडेसे ऑलिव्ह टाकते हेही ऑप्शनल आहेत आता हा जो वरचा ब्रेड होता वरच्या साईडला इथे मी तंदुरी मेयोनीज वापरते पण तुम्ही हवं तर रेग्युलर व्हाईट मेयोनीज असेल तेही वापरू शकता तर इथे तंदुरी मेळवनीस वरच्या साईडला मी लावून घेतलेल्या आहे आणि ह्यावरती अशा पद्धतीने प्रेस करून घेते आता ह्या बर्गरच्या टॉपवरती पुन्हा थोडंसं प्रोसेस चीज आणि मोजरेला चीज मी वापरणार आहे बऱ्याचदा स्ट्रीट फूडमध्ये ह्याच प्रकारे सर्व केला जातो हे बघा थोडंसं मोजरेला चीजचे जे पीसेस आहेत तेही आवर टाकते म्हणजे मस्त असं तो मेल्टी झाल्यानंतर अप्रतिम असा तो बर्गर दिसतो त्याचसोबत थोडेसे मी मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स वापरलेले आहेत आता इथे मी मायक्रोवेवमध्ये साधारण एक एखाद मिनटासाठी पूर्णवरील चीज मेल्ट होईपर्यंत बेक करून घेणार आहे तुम्ही हवं तर नॉर्मल पॅनमध्ये सुद्धा हा बेक करून घेऊ शकता तर बघू शकता मस्त असा हा इथे चीज मेल्ट होईपर्यंत मी बेक करून घेतलेला आहे अप्रतिम असा दिसत आहे ना आता मी तुम्हाला हा कापून दाखवते कितपत व्यवस्थित हे स्टफिंग भरलं गेलेलं आहे आणि शक्यतो ह्या पद्धतीने कापून जर तुम्ही सर्व केलं तर खायलाही बरं पडतं ह्याला बऱ्याचदा बर्गर पिझ्झासुद्धा बाहेर म्हटलं जातं तर मस्त अशी टेम्पटिंग डिश आहे नक्की ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबशी जर एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला नेहमी सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय